नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवनेरी एक्झाम स्टडी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणाचा सराव प्रश्न संच पहिला आपल्याला आप पोलीस भरती असेल शिक्षक भरती असेल किंवा तलाठी भरती असेल किंवा इतर कोणत्याही ज्या स्पर्धा परीक्षा असतील त्या परीक्षांना आपल्याला मराठी व्याकरणावर प्रश्न विचारले जातात बरोबर तर आपली जेणेकरून चांगली प्रॅक्टिस होईल आणि प्रत्येक प्रकारचे प्रश्न आपल्या डोळ्यासमोरून जातील नजरेसमोरून जातील याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण हा सराव प्रश्नसंच पहिला अभ्यासणार आहोत तर याच प्रकारचे असेच अनेक प्रश्नसंच आपण अभ्यासणार आहोत तर त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे काही जे व्हिडिओ असतील महत्वपूर्ण ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे पहा आई रोज देवाला जाऊन येते या वाक्यातील क्रियापद कोणते तर पहा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत रोज जाऊन येते जाऊन आणि येते तर, तर आपलं करेक्ट आन्सर कोणता आहे जाऊन येते हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पहा मला दररोजीना चढवतो क्रियापदाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा मला दररोज जिना चढवतो चढवतो या ठिकाणी आलेला आहे म्हणून या ठिकाणी पहा पर ऑप्शन दिलेले आहेत प्रयोजक भावकर्तू शक्य आणि साधित तर चढवतो म्हटल्यावर अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला चढवतो करवतो तर त्याला आपण काय म्हणतो क्रियापदाचा कोणता प्रकार म्हणतो तर शक्य क्रियापद म्हणतो बरोबर पुढचा आहे पहा नामसाधित विशेषणे कोणती तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत सातारी पेढे बनारसी बोरे वरचा मजला अस, असली माणसे तर ऑप्शन आहेत अ व ब दुसरा आहे क व ड तिसरा आहे ड आणि चौथा आहे वरील सर्व तर आपला ऑप्शन कोणता असणार आहे ऑप्शन ए अ व ब म्हणजे सातारी पेढे आणि बनारसी बोरे हे नामसाधित विशेषणे आहेत बरोबर पहा पुढचा प्रश्न आहे गणूने माझ्या भावाला पेढे दिले विभक्ती सांगा तर या ठिकाणी ऑप्शन आहे द्वितीया तृतीया प्रथम आणि सप्तमी तर या ठिकाणी पहा गणूने गणू या नामाला नेहा प्रत्यय लागलेला आहे तर नेहा प्रत्यय कोणाचं कोणत्या विभक्ती विभक्तीचा आहे तर तृतीया विभक्तीचा आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं करेक्ट अँसर असणार आहे तृतीया पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते व्यंजन दंतोष्ट आहे ऑप्शन आहेत व त ल आणि क तर या ठिकाणी पहा आपलं ऑप्शन करेक्ट कोणता असणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक व हे करेक्ट अँसर असणार आहे पुढचा आहे पहा आमचा गजू नापास झाला नामाचा प्रकार ओळखा ऑप्शन आहेत सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम आणि सर्वनाम तर आपला करेक्ट कोणता आन्सर असणार आहे विशेष नाम आमचा गजू नापास झाला तर हे नामाचा प्रकार आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे म्हणून हे कोणतं नाम आहे विशेष नाम पुढचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी त्याने आणलेली फळे ताजी होती प्रकार ओळखा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन दिलेला आहेत पहा अनिश्चित विशेषण विधी विशेषण आणि सार्व सार्वनामिक विशेषण यापैकी नाही तर या ठिकाणी पहा ऑप्शन आपलं कोणतं असणार आहे तर विधी विशेषण या ठिकाणी ताजी हा शब्द आलेला आहे म्हणून या ठिकाणी विधी विशेषण आपलं करेक्ट आन्सर होणार आहे बरोबर तर पहा आता पुढचा प्रश्न आहे पहा घोडा हा प्राणी जलद पळतो अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा म्हणजे जलद या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे तर या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे बरोबर तर या ठिकाणी पहा ऑप्शन आहेत नाम विशेषण सर्वनाम आणि क्रियाविशेषण तर या ठिकाणी आपलं ऑप्शन कोणता असणार आहे क्रियाविशेषण हे आपलं करेक्ट अँसर असणार आहे पुढचं आहे पहा तिची फजिती बघून मला हसू आले अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर हसू खाली अधोरेखित केलेला आहे तर ऑप्शन आहेत पुढे धातु साधित नाम संयुक्त क्रियापद गुणविशेषण आणि क्रियापद तर आपला ऑप्शन कोणता असणार आहे ऑप्शन क्रमांक एक धातु साधित नाम हे आपलं करेक्ट अँसर असणार आहे कारण हसू हे शब्दाचं हस या धातूपासून हसू हा शब्द तयार झालेला आहे बरोबर पहा पुढचा प्रश्न आहे दिलेल्या शब्दापैलिंगी शब्द ओळखा तर या ठिकाणी ऑप्शन आहेत नदी कनिस देखावा झाड तर आपला ऑप्शन कोणता असणार आहे करेक्ट आन्सर कोणता असणार आहे तो देखावा पहा या ठिकाणी ती नदी ते कनिस तो, तो देखावा आणि ते झाड तर या ठिकाणी पहा आपल्याला पुल्लिंगी शब्द सांगितलेला आहे म्हणून तो देखावा म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट ती आन्सर असणार आहे पुढचा आहे पहा सत प्लस मान तो ऑप्शन आहे सम्मान सतमान सम्मान आणि सतमान तर या ठिकाणी पहा आपलं करेक्ट आन्सर कोणता असणार आहे तर सन्मान पित्राज्ञा पहा पुढे या ठिकाणी ऑप्शन आहेत पितृ प्लस आज्ञा पितुर प्लस आज्ञा पित्रा प्लस आज्ञा पी प्लस रज्ञ बरोबर तर या ठिकाणी आपलं ऑप्शन कोणता असणार आहे तर पितृ प्लस आज्ञा हे करेक्ट आन्सर असणार आहे आता पुढे पहा पुढचा प्रश्न बोकाचे श्रीलिंगी रूप कोणते बोकाचे श्रीलिंगी रूप कोणते या ठिकाणी ऑप्शन आहेत मांजर मांजरी भाटी आणि बोकी तर आपला करेक्ट अँसर कोणता असणार आहे बोका भाटी हे आपलं करेक्ट अँसर असणार आहे पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य जोडी ओळखा या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे वैनतेय गरुड कुटीर झोपडी अधर ओठ आणि वरील सर्व म्हणजेच या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत तर आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे तर आपला ऑप्शन क्रमांक किती असणार आहे ऑप्शन क्रमांक चार हे आपलं करेक्ट अँसर असणार आहेत कारण या ठिकाणी ज्या सर्व जोड्या आहेत त्या योग्य आहेत आणि समानार्थी शब्द आलेले आहेत बरोबर पुढचं आहे बर पहा आद्र।, आद्र आद्र तर पुढे ऑप्शन आहेत भिजलेला ओला गारठलेला आणि सुकलेला तर ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आद्र ओला पुढ पुड़, पहा पुढचा प्रश्न आहे पथ तर या ठिकाणी ऑप्शन आहेत प्रवास पथिक मार्ग आणि घडा तर या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे बरोबर तर या ठिकाणी पथ तर आपलं करेक्ट अँसर कोणता असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन मार्ग पुढचा प्रश्न आहे पहा बोधपर वचन ऑप्शन आहेत प्रवचन सुभाषित उपदेश आणि व्याख्यान तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन सुभाषित हे आपलं करेक्ट अँसर असणार आहे पुढचं आहे मरुत तर मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे पहा ऑप्शन आहेत वारा वावटळ पर्वत आणि वादळ तर या ठिकाणी आपलं करेक्ट अँसर कोणता असणार आहे वारा तर वारा हा वारा ह्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे मरुत शुद्ध शब्द ओळखा तर या ठिकाणी आपल्याला एकोणीस नंबरचा शब्द ओळखायचा आहे परीक्षा 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 तर आपलं करेक्ट आन्सर कोणता असणार आहे ऑप्शन क्रमांक परिपूर्णता 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 आणि परिपूर्णता तर ऑप्शन क्रमांक एक हे आपलं करेक्ट अँसर असणार आहे या ठिकाणी अनुसया अनुसूया अनुसया आणि अनुसूया ऑप्शन क्रमांक तीन हे आपला करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे गावा तट ऑप्शन आहेत बुरुज सीमा हद्द आणि यापैकी नाही तर आपला करेक्ट आन्सर कोणता असणार आहे बुरुज पुढचा प्रश्न आहे पहा आभाळ कोसळणे तर या ठिकाणी पहा ऑप्शन आहेत आभाळातून पडणे बरे वाटणे मोठे संकट आणि आभाळ खाली येणे बरोबर तर पहा या ठिकाणी करेक्ट आपला अँसर कोणता असणार आहे मोठे संकट येणे पुढचा आहे कानाडोळा करणे ऑप्शन आहे डोळे व डोळा व काने करणे डोळा बारीक करणे लक्ष देणे आणि हेतू परस्पर दुर्लक्ष करणे तर आपलं काना डोळा करणे याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे हेतू परस्पर दुर्लक्ष करणे पुढचा प्रश्न आहे पहा रोग एकीकडे उपचार भलतीकडे या अर्थाची म्हण या अर्थाची दुसरी म्हण निवडा ऑप्शन आहेत रोज मरे त्याला कोण रडे काखेत कळसा गावाला वळसा चोर सोडून संन्यासाला सुळी डोळ्यात घेर आणि कानात फुंकर तर या ठिकाणी डोळ्यात घेर आणि कानात फुंकर हे आपलं करेक्ट अँसर होणार आहे पुढचा प्रश्न आहे पहा कोंबड्या झुंजविणे ऑप्शन आहेत शरण येण्यास भाग पाडणे दुसऱ्याच्या चे जीवार चैन करणे उतावीळ होणे भांडण लावून मजा पाहणे तर या ठिकाणी करेक्ट कोणता आन्सर असणार आहे भांडण लावून मजा पाहणे हे आपलं करेक्ट आन्सर होणार आहे वाचाळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा अबोल शांत भित्र आणि बावळ तर आपलं करेक्ट अँसर कोणतं होणार आहे वाचाळच्या या शब्दाच्या विरुद्धार्थी अबोल हे आपलं करेक्ट अँसर होणार आहे पुढचं आहे पहा टनक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा बोथट गुळगुळीत ठिसूळ आणि चिवट तर आपलं करेक्ट आन्सर कोणता असणार आहे ठिसूळ टनक या शब्दाच्या विरुद्धार्थी ठिसूळ हा शब्द आपला करेक्ट आन्सर होणार आहे पुढचा आहे पहा अवखळ या अर्थाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ऑप्शन आहेत अचपळ वरवळ शांत आणि खोडकर तर आपला करेक्ट आन्सर कोणता असणार आहे शांत अवखळ या अर्थाच्या विरुद्धार्थी शब्द शांत असणार आहे पहा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा